नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता कोरोनावरील महत्वाचे प्रश्न दोन हजार एकवीस बावीस त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टोटल या ठिकाणी आपण साठ प्रश्नांपेक्षा जास्त प्रश्नांची चर्चा करणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडलेला आहे तर उत्तर आहे वुहान जे की चीन या देशामध्ये स्थित आहे तर चीन देशामध्ये या ठिकाणी कोरोना व्हायरसचा सर्वात पहिल्यांदा जो काही विषाणू आहे किंवा जो काही हे प्रकार आहे तो या ठिकाणी सापडलेला होता या ठिकाणी जुने पण प्रश्न काय आहेत आणि मागील दोन तीन महिन्यातील जे काही नवीन प्रश्न तयार झाले ते सुद्धा प्रश्न यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्या प्रश्नांचा दुसरा प्रश्न काय आहे कोरोना व्हायरस पासून होणाऱ्या आजाराला काय नाव देण्यात आलेले आहे तर त्या आजाराला नाव देण्यात आलं आहे कोविड एकोणीस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोविड एकोणीसला महामारी म्हणून कोणी घोषित केलेला आहे तर या ठिकाणी डब्ल्यू एच ओने कोविड एकोणीसला महामारी म्हणून घोषित केलेला आहे मला फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा डब्ल्यू एच ओचा पहिली गोष्ट फुल फॉर्म काय आहे दुसरी गोष्ट त्याची स्थापना केव्हा झाली तिसरी गोष्ट त्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि चौथी गोष्ट त्याचं मुख्यालय कोठे आहे बऱ्याच वेळेला याच्यावरती आपण रिव्हिजन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा देशामध्ये जनता कर्फ्यू केव्हा लावण्यात आलेला होता तर बावीस मार्च दोन हजार वीस ला या ठिकाणी आपल्या देशामध्ये जनता कर्फ्यू लावण्यात आलेला होता कोरोना विषाणूचे नवीन प्रकार ओमिक्रॉन शोधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या किटचे नाव काय आहे तर ओमिशुअर असं त्या किटचं नाव होतं त्याद्वारे काय होत होतं तर दोर्था? कोरोना विषाणूचे नवीन प्रकार ओमिक्रॉन शोधण्यासाठी या ओमिशुअर या भारताच्या पहिल्या किटचा वापर करण्यात येत होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा क्ष किरणाद्वारे कोरोना ओळखल्याची घोषणा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी केलेली आहे तर स्कॉटलंड या देशाच्या शास्त्रज्ञांनी like या ठिकाणी अशा प्रकारची घोषणा केलेली आहे काय म्हणून क्ष किरणाद्वारे कोरोना ओळखला जातो याची घोषणा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा फ्लोरोनाचा पहिला रुग्ण किंवा प्रकार कोणत्या देशामध्ये आढळलेला चा आहे तर इस्रायल या देशामध्ये या ठिकाणी फ्लोरोनाचा पहिला रुग्ण किंवा प्रकार या ठिकाणी या देशामध्ये आढळलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोरोना व्हायरसमुळे कोणत्या राज्यामध्ये पहिल्यांदाच कर्फ्यू लावण्यात आलेला होता तर पंजाब राज्यामध्ये या ठिकाणी कोरोना व्हायरसमुळे पहिल्यांदा कर्फ्यू लावण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न प्रस्न क्रमांक नववा कोणत्या देशामध्ये कोविड एकोणीस आय एच यू चे नवीन प्रकार ओळखले गेलेले आहे तर फ्रान्स या देशामध्ये कोविड एकोणीसचे आय एच यू चे नवीन प्रकार ओळखले गेलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न पुछन क्रमांक दहावा भारतातील कोणत्या शहरामध्ये कोरोनाचा नवीन प्रकार ई हा सापडलेला होता तर मुंबई या शहरामध्ये कोरोनाचा नवीन प्रकार ई सापडलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न पुछन क्रमांक अकरावा कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करणारं रा पहिलं राज्य कोणतं होतं तर राजस्थान हे राज्य या ठिकाणी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करणारं पहिलं राज्य होतं पुढचा प्रश्न क्रमांक बारावा कोविड एकोणीस मुळे मानवाच्या कोणत्या अंगावरती परिणाम पडतो तर फुफ्फुसांवरती या ठिकाणी इम्पॅक्ट पडतो कोरो, कोरोना एकोणीस मुळे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी कोवा सी एच डी लॉन्च केलेले आहे तर पंजाब राज्याच्या राज्यपालांनी या ठिकाणी कोवा सी एच डी लॉन्च केलेले होते पुढचा प्रश्न कोरोना व्हायरस टेस्टचे नाव काय आहे तर आर टी पी सी आर असं त्या टेस्टचं नाव आहे आणि शंभर टक्के या आर टी पी सी चा फुल फॉर्म तुम्हाला विचारलं जाणार फुल फॉर्म लिहून घ्या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन असं याचं फुल फॉर्म आहे क्लिअर पुढचा प्रश्न ओएम ओम नावाची ओमिक्रॉन चाचणी किट कोणी विकसित केलेली आहे तर सी डी आर आयने या ठिकाणी ओम नावाची ओमिक्रॉन चाचणी किट विकसित केलेली आहे या ठिकाणी सी डी आर आय फुल फॉर्म काय सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा कोविड एकोणीस विरुद्ध डी एन ए लस असलेला पहिला देश कोणता बनलेला आहे तर भारत हा देश या ठिकाणी कोविड एकोणीस विरुद्ध डी एन ए लस असलेला पहिला देश बनलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा कोणत्या देशामध्ये डब्ल्यू एच ओ ला COVID XE साप है। नवीन कोविड प्रकार ई सापडलेला आहे तर युके या देशामध्ये या ठिकाणी नवीन कोविड प्रकार ई सापडलेला आहे आणि भारतामध्ये कुठे सापडला होता हा प्रकार ई तर

कॅनडा या देशाने देशा या ठिकाणी प्रथम वनस्पती आधारित कोविड एकोणीस लस प्रमाणित केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा कोणत्या देशातील संशोधकांनी नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस निओको शोधलेला आहे तर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान कोणत्या राज्याने राबवलेले आहे तर महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे पुढचा प्रश्न कोरोना व्हायरसमुळे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते तर हरियाणा हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती तर तमिळनाडू राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती पुढचा प्रश्न कोणत्या आय आय टीने क्वारंटाईन मोबाईल ऍप्लिकेशन विकसित केलेलं आहे तर आय आय टी मुंबईने या ठिकाणी क्वारंटाईन मोबाईल ऍप्लिकेशन विकसित केलेलं आहे पुढचा प्रश्न कोरोना व्हायरस लसीचा चौथा डोस देणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे तर इस्रायल हा देश या ठिकाणी कोरोना व्हायरस लसीचा चौथा डोस देणारा पहिला देश ठरलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने कोरोना वॉच मोबाईल ऍप्लिकेशन विकसित केलेलं आहे तर कर्नाटक या राज्याने या ठिकाणी कोरोना वॉच मोबाईल ऍप्लिकेशन विकसित केलं आहे पुढचा प्रश्न कोरोना व्हायरसच्या कारणामुळे कोणत्या राज्यामध्ये रेडिओ स्कूल सुरू झाले होते तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी रेडिओ स्कूल सुरू करण्यात आले होते पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने ई पास देण्यासाठी प्रज्ञाम नावाचे ऍप्लिकेशन सुरू केलं होतं तर झारखंड या राज्याने या ठिकाणी ई पास देण्यासाठी प्रज्ञाम नावाचे ऍप्लिकेशन सुरू केलेले होते पुढचा प्रश्न भारत सरकारने कोरोना व्हायरस ट्रॅकिंग करण्यासाठी कोणते ऍप विकसित केले होते तर आरोग्य सेतू हे ऍप या ठिकाणी भारत सरकारने विकसित केलेले होते पुढचा प्रश्न कोणत्या राज्य पोलिसांनी रक्षा सर्व ऍप हे विकसित केले होते तर छत्तीसगड या राज्य पोलिसांनी रक्षा सर्व ऍप्लिकेशन हे ऍप्लिकेशन विकसित केलेले होते पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम इंद्रधनुष्य फोर पॉईंट ओ कोणी सुरू केलेला आहे तर मनसुख मांडविया असं त्यांचं नाव आहे मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काय मनसुख मांडवी आहेत हे या ठिकाणी कोणत्या मंत्रालयाचे मंत्री आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीसावा कोणत्या राज्याने सर्व रिक्षा चालकांना पाच हजार रुपये दिले होते कोरोनाच्या टायमिंग मध्ये तर दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोविड एकोणीस पासून वाचवण्यासाठी जैविक सूट कोणी तयार केले होते तर ने या ठिकाणी जैविक सूट तयार केले होते फुलफॉर्म काय डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशन ज्याची या ठिकाणी जे काही चेअरमॅन आहे त्यांचं नाव आहे जी सतीश रेड्डी पुढचा प्रश्न कोविड एकोणीस साठी तयार करण्यात आलेल्या किटचे नाव काय आहे तर पेथो डिटेक्ट असं त्या किटचं नाव आहे कोणत्या शहरातील नाडिया वाघाचा वाघ कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला होता तर न्यूयॉर्क या शहरातील नाडिया नावाचा जो काही वाघ आहे तो या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला होता पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने कोविड एकोणीसच्या विरोधात फाईव्ह टी प्लान सुरू केला होता तर दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारताने कोविड एकोणीस लढाईसाठी सुरू केलेले ई लर्निंग प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे तर आय गॉट असं त्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मचं नाव आहे पुढचा प्रश्न कोविड एकोणीसच्या संबंधित आरोग्य चॅनल कोणत्या ठिकाणी सुरू केले होते तर निकोबार या ठिकाणी कोविड एकोणीसच्या संबंधित आरोग्य चॅनल सुरू करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न कोणत्या सरकारने ऑपरेशन शिल्ड नावाचं ऑपरेशन सुरू केलं होतं तर दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने गरजूंसाठी फूड बँकेचे आयोजन केले होते तर मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न युक्ती नावाचे पोर्टल कोणी सुरू केले होते तर एम या मंत्रालयाने युक्ती नावाचे पोर्टल सुरू केलं होतं पुढचा प्रश्न सॅनिटायझर टनेल स्थापित करणारा पहिला रेल्वे स्टेशन कोणता आहे तर अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोरोना व्हायरसच्या लढ्यासाठी कोणत्या राज्याने ऑपरेशन फतेह हो सुरू केले होते तर पंजाब या राज्य सरकारने ऑपरेशन फतेह हे हो नावाचं ऑपरेशन सुरू केलं होतं पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात रुग्णासाठी कोबोट रोबोटिक्सचा वापर करण्यात आला होता तर झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांसाठी वेगवेगळे वॉर्ड बनवलेले होते तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये या ठिकाणी त्या राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांसाठी वेगवेगळे वॉर्ड बनवलेले होते पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये होम डिलिव्हरीसाठी सी जी हार्ट नावाची एक वेबसाईट सुरू केली होती तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न जिओटॅक कम्युनिटी किचन सुरू करणारे पहिले राज्य कोणते होते तर उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न जगातील पहिला कोरोना रुग्ण केव्हा सापडलेला होता तर एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला जगातील पहिला कोरोना रुग्ण सापडलेला होता पुढचा प्रश्न भारतातील पहिला रुग्ण केव्हा सापडला होता तर तीस जानेवारी दोन हजार वीस साप ला सापडलेला होता भारतामध्ये पहिला रुग्ण जगामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला आणि भारतामध्ये तीस जानेवारी दोन हजार वीस ला पुढचा प्रश्न देशातील पहिला रुग्ण कोठे सापडलेला होता तर केरळ या ठिकाणी देशातील पहिला रुग्ण सापडलेला होता पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला रुग्ण कुठे सापडला होता तर नऊ मार्च दोन हजार वीस ला पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण सापडलेला होता पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा पहिला बळी कोठे पडला होता तर मुंबई या ठिकाणी पहिला बळी या ठिकाणी पडलेला होता पुढचा प्रश्न कोरोना व्हायरस मानवी शरीराच्या कोणत्या तंत्रावरती परिणाम करतो तर श्वसन तंत्रावरती या ठिकाणी परिणाम करत असतो पुढचा प्रश्न कोरोना व्हायरसला डब्ल्यू एच ओने कोणत्या दिवशी जागतिक महामारी म्हणून जागतिक महामारी दिवस म्हणून घोषित केलं तर अकरा मार्चला कोरोना व्हायरसला डब्ल्यू एच ओने ने या ठिकाणी अकरा मार्चला जागतिक महामारी दिवस म्हणून घोषित केलेला आहे पुढचा प्रश्न कोरोना व्हायरसच्या मदतीसाठी कोणता हेल्पलाईन नंबर घोषित करण्यात आला होता तर दहा पंच्याहत्तर हा नंबर होता हेल्पलाईन नंबर पुढचा प्रश्न भारतीय रेल्वेने कोणत्या शहरामध्ये पहिले आयसोलेशन कोचेस उभारलेले होते तर दिल्ली या ठिकाणी भारतीय रेल्वेने या शहरामध्ये पहिले आयसोलेशन कोचेस उभारलेले पुढचा प्रश्न योद्धा कल्याण योजना कोणत्या राज्याने केली होती मध्य प्रदेश या राज्याने या ठिकाणी योद्धा कल्याण योजना सुरू केलेली होती पुढचा प्रश्न लहान मुलांचे लसीकरण करणारा पहिला देश कोणता तर क्युबा हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न शंभर टक्के दोन्ही डोससाठी लसीकरण करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर अंदमान आणि निकोबार पुढचा प्रश्न शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेश शंभर टक्के लसीकरण करणारा पहिला जिल्हा किन्नौर हिमाचल प्रदेशमध्ये आहे शंभर टक्के लसीकरण करणारं पहिलं गाव म्हटलं तर वेयान नावाचं गाव आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि शेवटचा प्रश्न कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी कोणत्या देशाने बनवल्या आहेत तर आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी कोवॅक्सिन तसेच कोविशिल्ड या दोन्ही लसी या ठिकाणी आपल्या भारताने बनवल्या आहेत आणि शेवटचा एक प्रश्न लिहून घ्या लस कार्यक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर टपाल तिकीट कोणी जारी केलेलं आहे तर डॉक्टर मनसुख मांडव्या असं त्यांचं नाव आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं दोन हजार एकवीस मधील दोन्ही वर्षातील जेवढीही अति अति महत्त्वाचे जे काही कोरोनाच्या संदर्भात प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत येणाऱ्या सर्व एक्झामसाठी या व्हिडिओमधील एक तरी प्रश्न तुम्हाला बघाव्यास भेटणार आहे शेवटी एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जवळच्या मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि या ठिकाणी उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी नक्की कमेंट करून जा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दरोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद